कोल्हापुरातील थोर विचारवंत आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर घराजवळच प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्यात. सकाळी दोघेही शिवाजी विद्यापीठ परिसरात फिरायला गेले होते, त्यावेळी दोघांवरही अचानक गोळीबार झाला. पुण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांवरही अशाच पद्धतीने गोळीबार करण्यात आला होता. आता पानसरेंना त्याच पद्धतीने लक्ष करण्यात आल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लखतर पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली. पानसरे फिरून घरापर्यंत पोहोचतात तोच घरासमोरच मोटरसायकलवरून आलेल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पानसरेंच्या माने त्या गोळ्या लागल्यात. आधार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, तर पानसरेंवरचा हल्ला हा विचार स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. आज होणाऱ्या पानसरेंच्या पक्षाच्या प्रचारसभेआधी हल्ला झाल्याने विविध तर्कवितर्कही लढवले जात आहेत. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना तातडीने हल्लेखोरांचा शोध घेण्याचीही सूचना केली आहे.